नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मी फलटण या शहरामध्ये आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं फलटण या शहरामध्ये मुक्काम होणार आहे. काल तरळगाव या ठिकाणाहून पालखी फलटण या ठिकाणी मुक्कामासाठी रस्त्याने मार्गक्रमण होत आहे आणि या ठिकाणी येत आहे. फलटण या ठिकाणी हे ऐतिहासिक राम मंदिर आहे. या राम मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. 200 वर्षावरूनही जास्त या मंदिराला काळ लोटलेला आहे, तरी हे मंदिर मोठ्या दिमाखात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण बघू शकतो नक्षीदारपणे सागाच्या लाकडावर या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. सूर्यकाशी याची रचना आणि त्याचा कळश ते खालच्या सभामंडपापर्यंत आपल्याला या ठिकाणी सौंदर्य आपल्याला दिसत आहे. मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटणमध्ये येणार आहे मुक्कामाला, म्हणून राज्यातून या ठिकाणी वारकरी दाखल झालेले आहेत आणि रामाचं दर्शन या पवित्र क्षणी घ्यावं म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. आपण बघू शकतो मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंदिरामध्ये सर्वत्र रांगा लागलेल्या आहेत. अगदी शिस्तीमध्ये मंदिराचे सुरक्षा रक्षक सर्व मंडळींना दर्शन कसे मिळेल याची सोय घेत आहेत. या मंदिरामध्ये आपल्याला राजांचे काही चित्र दिसत आहेत. त्यानंतर मंदिरामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत आहेत वारकरी. आणि हा रस्ता पंढरपूरला जाणारा रस्ता असल्यामुळे या रस्ता हा गजबजलेला असतो. आपण बघू शकतो या ठिकाणी महिला मंडळ, नंतर पुरुष मंडळी व लहान मुलांचाही या वारीमध्ये सहभाग आहे आणि राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथे प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमध्ये येणारच आहे. तर हे फलटण शहर अत्यंत धार्मिक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. महानुभव पंथ जैन धर्मियांचं श्रद्धास्थान आणि आज इथे वैष्णव पंथ अवतरल्यामुळे हा भक्तिमय त्रिवेणी संगम या ठिकाणी आलेला आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमध्ये मुक्काम करणार आहे आणि उद्या बरड या ठिकाणी मुक्कामाकरता जाणार आहे. माझा सहकारी मित्र प्रशांत होनमानेसह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात, फेसबुक लाईव्ह, फलटण.